मनोज सरांगी पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, त्यासाठी त्यांनी अधिसूचनाही काढली. या अधिसूचनेनंतर जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषणही मागे घेतलं. यानंतर मराठ्यांनी विजयी जल्लोष केला. आता मनोज जरांगेंसह सगळे मराठा आंदोलक आपापल्या घरी परतलेत, पण मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येईपर्यंत मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य होणार की नाही, मोर्चेकऱ्यांचा जत्था मुंबईत दाखल झाला तर सरकारसमोर काय अडचणी असतील याबाबत भीती व्यक्त केली जात होती. पण शुक्रवारी 26 जानेवारीला नवी मुंबईतल्या वाशी इथनं मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. यानंतर संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ कामाला लागलं. यानंतर मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात भेटीगाठी झाल्या, खलबतच झाली. आणि अवघ्या 5.5 तासात मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या असं सांगण्यात आलं. याबाबतची अधिसूचनाही सरकारने काढली. अधिसूचनेनंतर अखेर मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण 26 जानेवारीच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं, जरांगेंच्या मागण्या काय होत्या, त्या कितपत पूर्ण झाल्या पाहूयात 26 आणि 27 जानेवारीचा सगळा घटनाक्रम. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तारीख 25 जानेवारी. लाखोंचा मोर्चा नवी मुंबईतल्या वाशीत धडकणार असल्यानं सरकारच्या समोरच्या अडचणी या वाढल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये शिरले तर काय उपाययोजना करायच्या, त्यांच्यासाठी आझाद मैदानात जाण्याचा मार्ग कोणता असावा, मोर्चेकऱ्यांना कसं रोखावं, असे अनेक प्रश्न सरकारच्या समोर होते. पण राजधानीच्या वेशीवर आलेलं भगवं वादळ हे रोखण्यामध्ये सरकारला यश आलं. सरकारने 25 जानेवारीलाच पहिला धक्का दिला होता. पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावरील उपोषणाची परवानगी नाकारली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी जरांगेंची भेट घेत कागदपत्रांवरती जरांगे झोपत असताना सह्या घेतल्या असा आरोप स्वतः जरांगेंनी केला होता. लोणावळ्यामध्ये जरांगेंना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आलेलं, तरी सुद्धा फार सकारात्मक चर्चा न झाल्याने तोडगा हा निघालाच नाही. हे सगळं घडल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघाले. 26 तारखेला पहाटे हा मोर्चा वाशीमध्ये पोहोचला. 26 तारखेला वाशीतील छत्रपती शिवाजी चौकात तिरंगा फडकवायचा आणि मुंबईमध्ये शिरायचं अशी मराठ्यांची योजना होती. पण सरकारी पातळ्यांवर हालचालींना वेग आला आणि सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी आलं. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे होते. त्यांनी मनोज जरांगेंकडे अधिसूचनेचा पहिला ड्राफ्ट सादर केला, तसंच सगळ्या मागण्या मान्य करत असल्याचंही जाहीर केलं. या चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मोर्चाला वाशीमध्येच ब्रेक दिला. दुपारी वाशीच्या शिवाजी चौकात सभा घेतली आणि त्याचवेळी सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा या सभास्थळी उपस्थित होतं. या सभेमध्ये आपल्या नेमक्या मागण्या आंदोलक आणि सरकारसमोर मनोज जरांगेंनी वाचून दाखवल्या. ज्या 54 ला कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्यांचे प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करा. सरकारची तक्रार आहे की काहींनी अर्ज केलेले नाहीयेत, तर नेमकी कुणाची नोंद सापडली आहे ते लोकांना कळावं यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी मिळालेले कागद चिकटवले पाहिजेत, त्यासाठी शिबिर घ्या असं त्यांनी सरकारला सांगितलं. ज्यांची नोंद सापडली आहे त्यांच्या सगळ्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, त्यासाठी लोकांनी तातडीने अर्ज करावा असं त्यांनी लोकांना सांगितलं. तर कुणबी नोंदी मिळाल्यानंतर वंशावळी शोधण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करा. 54 लाख नव्हे तर 57 लाख नोंदी मिळाल्या असं शिष्टमंडळाने सांगितलंय. 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केली असं सरकार म्हणतंय, पण ज्यांना प्रमाणपत्र दिली आहेत त्यांचा डेटा आम्हाला द्यावा. तसंच शिंदे समिती रद्द करायची नाही, त्यांनी कुणबी नोंदी शोधत राहायच्या, त्यांचा कार्यकाळ किमान 1 वर्षाने वाढवावा. ज्यांची नोंद मिळाली आहे त्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांच्या गणगोतातील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायची, त्याचा अध्यादेश किंवा शासन निर्णय सरकारने आम्हाला द्यावा. ज्यांची नोंद सापडली आहे त्याने हा माझा सोयरा आहे असं शपथपत्र द्यायचं. या शपथपत्राच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचं. अंतरवलीसह राज्यभरातल्या आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत. आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आरक्षण मिळेपर्यंत सरकारने नोकर भरती करायची नाही, करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवायच्या. SCBC आणि EWS मार्फत काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या, त्यांच्या नियुक्त्या दिल्या नाहीयेत. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर 1884 हैदराबादचं गॅझेट लागू करा. तसंच सगळ्या सोयऱ्यांची सरकारने व्याख्या करावी या सगळ्या मागण्या त्यांनी वाशीच्या सभेत मांडल्या आणि सरकारला काही तासांचा अवधी हा वाढवून दिला. शनिवारी सकाळी म्हणजे 27 जानेवारीला 11 ते 12 वाजेपर्यंत सरकारने आपल्या मागण्या पूर्ण करत अध्यादेश जारी केला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने मराठा आंदोलकांसह आपण येणार असा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी दिला.
आणि यानंतर सुरू झाला रात्रीचा खेळ. मनोज जरांगेंच्या अल्टिमेटम नंतर 26 जानेवारीला रात्री 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे असे महत्वाचे लोक उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा झाली आणि नवा ड्राफ्ट तयार करण्यात आला. या बैठकीनंतर सरकारचं शिष्टमंडळ तातडीनं वाशीच्या दिशेनं रवाना झालं. शुक्रवारी रात्री म्हणजे 26 जानेवारीच्या रात्री 11:15 हे शिष्टमंडळ वाशीत आलं. या शिष्टमंडळात सुमंत भांगे आणि मंगेश चिवटे होते. शिष्टमंडळ वाशीत दाखल झाल्यानंतर पुढच्या 5 मिनिटात म्हणजे 11:20 चर्चेला सुरुवात झाली. ही चर्चा साधारण 20 मिनिटं चालली. या बैठकीत अधिसूचनेतल्या महत्वाच्या बाबी जरांगेंना समजून सांगण्यात आल्या. यानंतर शुक्रवारी रात्री 11:48 नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. तोपर्यंत 26 तारखेचा दिवस हा उलटून गेला होता. मध्यरात्र झाली होती. यानंतर शनिवारी पहाटे 1:30 म्हणजे 27 जानेवारीचा पहाटे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी वाशीत दाखल झाले. 20 जानेवारीला अंतरवली सराटीमधून पदयात्रेला सुरुवात केल्यानंतर कोणताही राजकीय नेता किंवा सरकारमधल्या मंत्र्याने मनोज जरांगेंची भेट घेतली नव्हती. 27 तारखेला रात्री ते 1:30 पहिल्यांदा सरकारचे 2 मंत्री जरांगेंना भेटण्यासाठी आले. यानंतर दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली. कायद्याचा किस पाडला गेला, सगळे सोयरे शब्दावर पुन्हा खल झाला. त्यानंतर मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत चर्चा झाली. विविध मुद्द्यांवरून मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरलं असं सांगण्यात आलं. सविस्तर चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या. एकमत झाल्यावर शनिवारी पहाटे 3:15 मनोज जरांगे, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. पण आरक्षणाला काही धोका निर्माण झाला तर मी पुन्हा आझाद मैदानात आलोच म्हणून समजा असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत न दिला. या पत्रकार परिषदेत जरांगेंनी काय सांगितलं तर सरकारकडे मागितलेला 37 लाख लोकांचा डेटा सरकार देणार आहे. ज्यांची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याकरता अध्यादेश पारित करण्यात आलाय. मराठा समाजाच्या 3 मूळ मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. या अध्यादेशावर राजपत्रक काढले. मुंबई हायकोर्टाच्या वरिष्ठ वकिलांनी प्रत्येक शब्द वाचून खात्री केलेली आहे. त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो आहोत. अंतरवलीसह राज्यभर मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे मागे घेण्याचं पत्र सुद्धा गृहमंत्र्यांनी दिले. त्यासंबंधी कारवाई केली जाणार आहे. शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी मुदतवाढ करण्याची मागणी मान्य केली असून याबाबतचं लेखी पत्र घेतलंय. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या असल्यानं यासाठी 1884 सालच्या मराठ्यांच्या गॅझेटचा विचार केला जाणार आहे. शिंदे समितीकडे हे गॅझेट देऊन याचं कायद्यात रूपांतर कसं करता येईल याचा अभ्यास केला जाईल अशी कबुली त्यांनी दिली आहे. मराठवाड्यात सगळे कुणबी आहेत असा त्यात उल्लेख असून याबाबत सरकारने पत्र दिलंय. मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती लागू करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आगामी अधिवेशनात याबाबत कायद्यामध्ये रूपांतर केलं जाणार आहे. पुढच्या 6 महिन्याचा कालावधी देण्यात आलाय. या 6 महिन्यात केव्हाही कायद्यात रूपांतर होईल. आज आपला लढा संपलाय त्यामुळे समाज म्हणून आपला विरोध आणि विषय हा संपलेला आहे असं पत्रकार परिषदेत जरांगेंनी जाहीर केलं. मध्यरात्री 3:15 औपचारिक मागण्या पूर्ण झाल्यावर शनिवारची सकाळ उजाडली आणि 11:00 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे संजय शिरसाट, भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा हे सगळेजण सभास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना येऊन अधिसूचनेची प्रत ही सभेच्या समोर सुपूर्द केली. तत्पूर्वी शिंदेंनी जरांगेंना ज्यूस पाजत त्यांचं उपोषणही सोडवलं. त्यानंतर दोघांनी हातात तलवारी घेऊन जल्लोष केला. यावेळी जरांगेंनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. तसेच समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदेंना विरोध संपलेला आहे असं जाहीरपणे सांगितलं. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ घेतली होती ती पूर्ण केली आहे. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे असं म्हणत मराठा समाजाला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला. वाशीच्या या सभेनंतर आंदोलन संपलं. लोकांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान सरकारने जरांगेंना दिलेल्या अध्यादेशाची प्रत सगळीकडे व्हायरल झाली. प्रत आल्या हा अध्यादेश नाहीये तर मसुदा किंवा अधिसूचना आहे हे अभ्यासक लोकांनी मांडायला सुरुवात केली. तसंच या अधिसूचनेतील एक लाईन खूप हायलाइट झाली. ती म्हणजे
आरक्षणाचा निर्णय हा तातडीने अंमलात न आणता 16 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाविषयीच्या हरकती मागवल्या जातील आणि त्यानंतर हा मसुदा विचारात घेतला जाईल. या अधिसूचनेत सरकारने जरांगेंच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या कोणत्या होत्या ते सुद्धा पाहूया. तर अधिसूचनेत सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही करण्यात आली आहे. अधिसूचनेतील नियम क्रमांक 2(1) मध्ये सगळे सोयरेची व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सहजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत त्यांचा समावेश असेल असं सांगण्यात आलं. तसेच शैक्षणिक सवलतींबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढलेलं असून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सगळ्या शैक्षणिक सोयी सुविधा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार आहेत. शिंदे समितीचा कार्यकाळ हा 2 महिन्यांनी वाढवण्यात आलाय असं सांगण्यात आलंय. वंशावळी शोधण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि मोडी लिपीचे अभ्यासक यांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे आंदोलकांवरचे गुन्हे माफ केले जातील, मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर हल्ला केलेला आहे, डायरेक्ट आग लावलेली आहे, सरकारी बसेस जाळलेल्या आहेत असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाहीत असं म्हणत फक्त आंदोलकांवरचे राजकीय गुन्हे माफ केले जातील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. थोडक्यात काय, तर 2 दिवसांचा हा सगळा घटनाक्रम पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की नेमक्या मागण्या काय होत्या आणि नेमक्या मागण्या कोणत्या मान्य करण्यात आल्या ते. तुम्हाला काय वाटतं, खरंच मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्यात का? या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.